नमस्कार मैत्रिणो, मी राणी, राणी टेलरिंग क्लासच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाऊच कसं शिवायचा ते पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. आपल्या घरात जे काही साहित्य आहे त्यापासून आपल्याला पाऊच बनवायचा आहे. फक्त त्यासाठी एक जीप आणावी लागेल. ती जीप आपल्याला 10 रुपयामध्ये सहज मिळते. आणि मी इथे कॅनव्हास पेपर घेतलेला आहे. ते कॅनव्हास पेपरमुळे जरा टाईट असा पाऊस राहील. जे आपण मेन फॅब्रिकचं कापड घेतलेलं आहे त्याच मापाचा अस्तर आणि कॅनव्हास पेपर कट करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यावर हे बघा, कॅनव्हास पेपर मध्यभागी ठेवून असं चारही बाजूला शिलाई मारून घ्यायची. हे मी शर्टचं कापड कट करून घेतलेलं आहे. तुम्ही ड्रेसच्या कुडत्याचं किंवा जुन्या शर्टचं हे कापड वापरलं तरी चालेल. खूप छान असा पाऊस होईल. इथे बघा, मी एक जीप घेतलेली आहे. जीप घेताना मोठी घ्यायची. इथे बघा, जीप ठेवताना उलट्या बाजूने ठेवायची आहे. म्हणजे जे आपण चेन अशी ओढतो ती बाजू खालच्या बाजूला करायची आणि त्याच्यावर 1.5 इंच अंतरावर एक शिलाई मारून घ्यायची. इथे बघा, मी अशी शिलाई मारून घेत आहे. आणि आता याच्यावर दाब शिलाई देऊन घ्यायची. इथे बघा, दाब शिलाई देताना हा जो कपडा आहे तो कपड्याच्या बाजूला घेऊन दाब शिलाई देऊन घ्यायची. हे बघा, या पद्धतीने दाब शिलाई द्यायची आहे. आणि इथं जास्तचे आपली जीप जास्त झाली होती ती मी कट करून घेतलेली. आणि इथे बघा, हा जो दुसरा भाग आहे तो त्या जीपच्या बाजूला ठेवून असं 1.5 इंच अंतरावर एक शिलाई मारून घ्यायची. तुम्ही लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघा, म्हणजे नक्की तुम्हाला पाऊच असं शिवता येईल. इथे बघा, आता ही जीप ओढून घ्यायची आणि नंतर ह्या बाजूला पण अशी दाब शिलाई देऊन घ्यायची. इथे दाब शिलाई दिल्याच्यानंतर ही आपण चेन जी खोलली होती ती आता अशी ओढून घ्यायची, बंद करून घ्यायची. हे बघा, या पद्धतीने आता हे बंद करून झालेलं आहे. आणि त्याचा मध्यभाग करायचा आहे. मध्यभाग ओळखण्यासाठी अशी खडून एक खून करून घ्यायची. इथे बघा, आपण मध्यभागी जी खून केली होती ती बरोबर चैनीच्या मध्यभागी घ्यायची आहे. इथे लक्षपूर्वक बघा, इथे थोडी आपल्याला चैन खोलून ठेवायची आहे. जर खोलून नाही ठेवली तर आपल्याला तो पाऊस सरळ करता येणार नाही. म्हणून चेन अशी थोडीशी 1.5 इंच खोलून ठेवायची आहे. आणि इथे डबल शिलाई मारून घ्यायची. दुसऱ्याही बाजूला याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. मी खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे की कसा पाऊस शिवायचा. तुम्ही पण नक्की शिवून बघा. इथे बघा, मी थोडंसं फोल्ड करून अशी शिलाई मारून घेतलेली आहे. आपल्याला ती पट्टी एक लावून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला ते पाऊस धरण्यासाठी असं बंद होईल. ते थोडंसं असं दुमतं करून त्याच्यावर एक शिलाई मारून घ्यायची. ते आतल्या बाजूने घ्यायचं आहे, म्हणजे बाहेरच्या बाजूने घेतलं तर ती परत आतल्या बाजूने जाईल. आणि आत्ता जर आपण आतल्या बाजूने घेतलं ते बाहेरच्या बाजूने येईल. आणि ह्याच्यावर एक शिलाई मारून घ्यायची. या पद्धतीने तुम्ही नक्की पाऊस शिवून बघा. आपल्या घरात लहान लहान मुलं असतात तेव्हा कंपासातलं साहित्य इकडं तिकडं सारखं पडत असतं. म्हणून हा पाऊस मी शिवलेला आहे. आणि तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी नक्की शिवून बघा. हे मुलांना वापरायला पण खूप सोपं असतं. आपल्याला पण शिलाईसाठी लागणारं बारीक बारीक साहित्य याच्यात बसू शकतं. इथे बघा, 1-1 इंचाचा असा चौकोनी आखून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने मी इथे चारही बाजूला हे आखून घेतलेलं आहे. आणि बघा, इथे चौकोन केलेले आहेत ते असे कट करून घ्यायचे. चारही हे चौकोन कट करून घ्यायचे आहेत.
मी ते खूप सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे कसा पाऊस शिवायचा। तुम्ही पण नक्की शिवून बघा। आणि व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। इथं बघा, डबल शिलाई मारून घ्यायची, कारण एकदा आपण शिलाई मारली आणि नंतर कट केलं की नंतर उसवली जाते। इथे बघा, ही अशी आता जीप ओपन करून घ्यायची आणि हे जी चौकोन केलेले होते कट केलेले, ते आता इथे पाऊ इंच शिलाई मारून घ्यायची। इथे बघा, शिलाई मारताना डबल शिलाई मारा आणि व्यवस्थित मारा। चारही बाजूला याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारताना बघा, हे ते व्यवस्थित असं धरायचं आणि नंतर शिलाई मारायची आहे। इथे आता आपला पाऊच शिवून तयार झालेला आहे। तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी नक्की शिवून बघा, नक्की तुमच्या मुलांना आवडेल आणि आवडीने मम्मीने शिवलेला पाऊच म्हणून वापरतील। खूप उपयोगी पडणारा हा पाऊच आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। इथे बघा, हा पाऊच आता सरळ करून घ्यायचा आहे। बघा, खूप छान असा पाऊच झालेला आहे। मी माझ्या दोन्ही मुलांसाठी असे दोन पाऊच शिवलेले आहेत। तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी नक्की शिवून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की कसा पाऊच आलेला आहे ते। मी खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे कसा पाऊस शिवायचा ते, तुम्ही नक्की शिवून बघा। आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।